कलरस्मरणीची मालिका स्वामिनीमध्ये पुढील भागात आपण पाहणार आहात. माधवराव रमाबाईंचा राग घालवण्यासाठी प्रयत्न करतायत व त्यांना सतत एकच प्रश्न विचारत आहेत की तुमचा शनिवार वाड्यावरील मुक्काम वाढला आहे त्यामुळे तुम्ही खुश आहात की नाही. पण रमाबाई काहीच उत्तर देत नाहीयेत. तेव्हा माधवरावांनी एक पत्र रमाबाईंना पाठवलंय व त्या पत्रात फक्त प्रश्नचिन्हच लिहिलंय त्यामुळे रमाबाईंना काहीच सुचत नाहीये. त्या सरळ पार्वतीबाईंकडे जातात व पार्वतीबाई त्यात उत्तर म्हणून एक फूल ठेवतात व दासीला ती पत्र माधवरावांकडे पोहोचवायला सांगतात. पण हा सगळा प्रकार आनंदीबाई पाहत असतात व धूर्त आनंदीबाई ते पत्र पाहतात व त्यातील फूल फेकून देतात व त्यात एक दगड ठेवतात व ते पत्र माधवरावांकडे पोहोचवायला सांगतात. पत्रात दगड असल्यामुळे माधवराव फारच चिंतित पडतात व रमाबाईंनी आपल्या प्रश्नाचं उत्तर दगड का पाठवलं असावं म्हणून ते रमाबाईंना बोलावणं धाडतात. तेव्हा रमाबाई माधवरावांच्या दालनात जात असतात तेच आनंदीबाई तिथे डोकं दुखून चक्कर येऊन पडण्याचं नाटक करतात व रमाबाईंना आपल्या सोबत आपल्या दालनात घेऊन जातात. त्यामुळे आता रमाबाई आणि माधवराव यांचं काही बोलणं होणार नाही. तेव्हा आता आनंदीबाई रमाबाई आणि माधवरावांच्या प्रेमात खडा टाकण्याचं काम करतायत असं म्हणायला हरकत नाही. मराठी मालिकांच्या अशाच अपडेटसाठी टेली रिपोर्टर मराठीला सबस्क्राईब करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा.